नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला एक खास असं ठिकाण त्याची आपण भेट घेणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना मला हे दाखवायचं आहे. अनेकांना हे जे स्थळ आहे हे जास्त माहिती नाही आहे. घोडेगावच्या अगदी अलीकडे वडगाव काशिंबे येथे असलेलं श्री स्वयंभू गणपती मंदिर. चला तर मग आपण पाहूया हे मंदिर काय आहे, कसं आहे आणि याचा इतिहास काय आहे. गणपती बाप्पा हे आपला आराध्य दैवत. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण गणपतीच्या पूजनाने करतो, परंतु काहींना हे मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे, त्याचबरोबर आंबेगाव तालुक्यात आहे, हे अनेकांना माहिती नाहीये. अष्टविनायकापैकी जे लेण्याचे क्षेत्र बीजात्मकाचं जे मंदिर आहे त्याची सोंड ही श्री क्षेत्र वडगाव काशिंबे येथील आहे. हे जे मंदिर आहे याचा जो इतिहास आहे तो मी आता तुम्हाला दाखवते. अनेक आख्यायिका आणि पुराणांमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आपण बरेचदा अष्टविनायक गणपती करतो, परंतु हे जे मंदिर आहे हे आपल्याला काहींना माहिती नसेल आणि ते प्रत्येकाला माहिती व्हावं यासाठी हा व्हिडिओ आपण करत आहोत. पेशव्यांच्या काळात येथे दिवाबत्ती वातीसाठी 1 रुपया दिला जात होता त्या काळात 1875 मध्ये. हा गणपती सोंडेच्या रूपात असून तुम्ही इथे मंदिर पाहाल तर अतिशय सुंदर असं आणि आजूबाजूचं वातावरण पहा. विशेष म्हणजे या मंदिराच्या अगदी समोरचा जो डोंगर आहे तो लेण्याद्रीचा डोंगर आहे आणि तिथून या ज्या लेण्या आहेत त्या आपण पाहू शकतो. ही आहे गणपतीची सोंडेतील रूपातील मूर्त आणि अगदी छोटस मंदिर आहे पण अतिशय सुबक असं हे आपण गणपतीचं रूप पाहतोय. आणि इथे आल्यावर खूप प्रसन्न आणि खूपच सात्विक भाव आपल्यामध्ये निर्माण होतात. या मंदिराचे जे पुजारी आहेत त्या काकांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत याचा सगळा इतिहास. नमस्ते काका. आपलं नाव? राजेंद्र प्रसाद तिवारी. इथे किती वर्षापासून आहात आपण? 17 वर्षापासून. यातली थोडीशी माहिती सांगता का आम्हाला? हो, स्वतः प्रकट झाले. अवलेनाद्रीची अर्धपीठ, तिकडे पाठीवर पूजा, इकडे सोंडवा. आणि इथे इथे आहे अष्टविनायक शिवाय इथे आहे म्हणून झालाच ना. आणि इथे खूप पर्यटक किंवा भक्त येतात. इथे नेहमीच असती रहदारी असते ना? म्हणजे कोरोनाच्या काळात आपण पाहिलं तर मंदिर बंद होत, पण आता पुन्हा सुरू होऊन इथं खूप येणाऱ्यांची आणि भाविकांची गर्दी झालेली दिसून येते. इथे आपण पाहतोय हे पेशवे काळातील देवस्थान असून थोरले बाजीरावांच्या पत्नी काशीबाई या वडगाव गणपतीच्या निस्सीम भक्त होत्या. इथे तुम्हाला पूर्ण हा इतिहास दिसतोय. 1818 पेशवाईच्या पाडावानंतर इंग्रजांची सत्ता सुरू झाली. पेशवे काळात ज्या मंदिरांना पेशव्यांनी इनामे दिली होती ती इनामे व शाही खजिन्यातून दिली जाणारी मदत इंग्रजांनी चालू ठेवली. ही सनद आपण पाहू शकताय. इथे हे सर्वांना हा इतिहास कळावा हे त्याचं उद्दिष्ट असून तुम्ही पाहताय 15 एप्रिल 1875 ची हीच ती इंग्रजी मोडी भाषेतील सनद आहे. हे लेण्याद्रीचं अर्धपीठ असून पेशवे काळात हेमाडपंथी पद्धतीने काळ्या दगडात बांधलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल अतिशय निसर्गरम्य असं आजूबाजूचं वातावरण आहे. आता इथे कुणी नवीन असेल तर अष्टविनायक दर्शनाचे मार्ग आहेत तेही इथे दिलेले आहेत. हे अगदी आपण ज्या वेळेस भीमाशंकरला जातो
त्यावेळेस लागणार अगदी घोडेगावच्या अलीकडे हे वडगाव काशिंबे आहे आणि तिथे तुम्ही नक्की या, कारण आपण असं खूप गर्दीच्या ठिकाणी जातो, अष्टविनायक करतो, पण जिथे अगदी गणपती आपल्यासाठी खास, जिथे आपल्याला खूप प्रसन्न वाटेल अशा ठिकाणी आहे. आणि हे नवीन ठिकाण आहे, काहींना अजिबातच माहिती नाहीये, म्हणून याचा खास आपण व्हिडिओ केलेला आहे. हे अतिशय प्रसन्न असं वातावरण इथे आपण पाहतोय. ही जी नदी आहे, हे जो डोंगर दिसतोय तो आहे लेण्याद्रीचा डोंगर. तुम्ही पाहू शकाल इथे धुक्यामुळं एवढं व्यवस्थित येत नाहीये. तर आज आपण स्वयंभू हा जो गणपती आहे इथे वडगाव काशिंबेमध्ये, ते आपण पाहिलं गणपतीचं सोंड असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आणि सुबक आहे. अनेकांना हे माहिती नाहीये की लेण्याद्रीचा गणपतीला अष्टविनायकापैकी म्हणून आपण जातो, पण त्याची जी सोंड आहे ती इथे आहे. तर ज्यावेळेस आपण अष्टविनायक करतो मला वाटतं इथे पण आपण नक्की आलं पाहिजे, तरच ते पूर्णपणे अष्टविनायक होऊ शकेल. आज आपण पाहिलं गिरिजात्मक गणपतीचं मुख. मी तर खूप छान असं प्रसन्न मनाने येथून जातीये, पण तुम्ही इथे नक्की या. तसंच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.